रंगपंचमी म्हटलं की जुन्या वादविवादाला तिलांजली देत नव्याने एकोपा करून स्नेहबंधन वाढवण्याचा दिवस. या दिवशी मित्र मैत्रीण एकमेकाला रंग घालून आनंदोत्सव साजरा करतात. भान अर्पून जल्लोष करतानाचा आपण चित्रण पाहिलं असेल. गेल्या काही वर्षापूर्वी शहर व जिल्ह्यात रंगपंचमीच्या दिवशी कुठे ना कुठे जिवंत व्यक्तीला प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून चंदा वसूल करण्याचा प्रकार होत होता. पण गेल्या 2 वर्षापासून तर शहर असो वा ग्रामीण भाग असो, कोरोनामुळे रंगपंचमी साजरी झालीच नाही. पण यंदा सर्वत्र रंगपंचमी मोठ्या उत्साही वातावरणात साजरा झाला. या सर्व प्रसंगापेक्षाही वेगळं दृश्य आता आपल्याला दिसतंय. या फोटोमध्ये एका युवकाने हाताची घडी आणि तोंडावर मास्क आणि गळ्यात पापडाचे हार आणि अंगावर बारीक हार टाकून त्याला पोत्यामध्ये बसवून मिरवणूक काढली. 4 जण उठून त्याला गल्लीत फेरी मारली. याचा फोटो व्हायरल झाल्याने सोशल मीडियात या चर्चेला उधाण आलंय.